झटपट रेसिपीला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा. हाय, मी रुही आणि झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोबीच्या वड्या. तर करायची सुरुवात. कोबीच्या वड्या तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे किसलेला कोबी. घरच्या कुठल्याही वाटीने आपण 2 वाटी किसलेला कोबी घेतलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी ॲड करणार आहे 1.5 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. तुम्ही ठेचून टाकला तरी चालेल. त्यानंतर मी ह्यात ॲड करते आहे 1/2 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. त्याच सेम वाटीने मी 1/2 वाटी बेसन ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठानं खुसखुशीतपणा येईल. त्याच सेम वाटीने मी 1/2 वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलं आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला यात भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यामुळे काय होईल, कोबीचा उग्रवास चालला जाईल. 1/2 चमचा मी ओवा आणि 1.5 मोठे चमचे मी तीळ ॲड केली आहे. तिळाचा स्वाद ह्याच्यात खूप छान लागतो. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आता ह्या मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित एकजीव करायचं आहे. पाणी टाकायची घाई नाही करायची. आधी आपल्याला सुरुवातीला असंच मळून घ्यायचं आहे, कारण कोबीला त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं असतं. अगदी गरज वाटली तर आपण नंतर पाणी ॲड करू. आता मी ह्यात तेल टाकून घेते आहे आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थितपणे मळून घेते आहे. मला थोडीशी पाण्याची गरज वाटते आहे म्हणून मी थोडंसं किंचित पाण्याचा शिपका त्याच्यात दिलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मळून घेतला आहे. आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकतायत की आपला हा व्यवस्थितपणे गोळा रेडी झाला आहे. एका साईडला मी पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि एक तेल लावलेली चाळणी त्यावर ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या गोळ्याला मी 3 पोर्शनमध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याचे लांबट आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे लांबट आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे, जसे आपण फुंक्यांना करतो, आणि त्याला चाळणीवर ठेवून द्यायचे आहेत. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे रेडी करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता आपला तिसरा गोळासुद्धा रेडी झालेला आहे आणि ह्यालासुद्धा मी चाळणीवर ठेवून दिलेला आहे. आपल्याला आता ह्याला जवळजवळ 15 मिनटं तरी वाफवून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती 15 मिनटं आपल्याला ह्याला होऊ द्यायचं आहे. 15 मिनटानंतर आपण बघू शकतोय की आपले हे गोळे व्यवस्थित शिजले आहे आणि हे थंडसुद्धा झालेले आहेत. मी चाकूच्या साह्याने शिजले की नाही बघितलं. त्याला आपल्याला असं गोळ्यांमध्ये टाकायचं आहे. आपला चाकू नीट अँड क्लीन निघाला म्हणजे आपला जो गोळा आहे तो व्यवस्थितपणे शिजला आहे, वाफवलेला आहे. आता ह्यांना आपल्याला वड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे. जास्त जाड नाही, बारीक नाही, अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. अगदी जाड कापलं तर आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला मीडियम साईजच्या आकारात वड्या कापून घ्यायच्या आहेत. आपल्या सगळ्या वड्या आता रेडी झालेल्या आहेत. आता ह्याला एक तर आपण 2 पद्धतीने फ्राय करू शकतो, डीप फ्राय नाही तर शॅलो फ्राय. पण आता नुकतीच दिवाळी गेली आहे तर मी आज तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवते, कारण आपण भरपूर तळण खाल्लेलं आहे. तर शॅलो फ्राय करण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉर आणि पाणी असं मिक्स करून एक पेस्ट रेडी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ह्या कोबीच्या वड्या बुडवून आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत. आता कॉर्नफ्लॉरची पेस्ट नसेल तर काहीच हरकत नाही, आपण डायरेक्टसुद्धा शॅलो फ्राय करू शकतो. पण कॉर्नफ्लॉरने काय होईल, वरचं जे कवर आहे त्याला एक मस्त क्रिस्पीनेसपणा येईल. म्हणून मी फक्त कॉर्नफ्लॉरमध्ये बुडवून त्याला फ्राय करते आहे. हे बघा, मधल्या ज्या वड्या आहेत त्यांना कॉर्नफ्लॉर नाही लावलेले आणि साईडच्या ज्या आहेत ते कॉर्नफ्लॉरवाले आहेत. आता ह्याला एका साईडने व्यवस्थितपणे आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याला उलटवून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिटांनी आपण बघूया की आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या मस्तपैकी गोल्डन फ्राय झालेल्या आहेत. बघा, मस्त तांबूस कलर आलेला आहे. आणि आता ह्या सगळ्या वड्या मी उलटवून घेते आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच खरपूस आणि मस्त तांबूस वड्या तळून घ्यायच्या आहे. हे बघा, मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे दुसऱ्या साईडने सुद्धा. आता ह्या सगळ्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया. तर अशा पद्धतीने आपल्या कोबीच्या क्रिस्पी आणि कुरकुरीत वड्या
तयार झालेले आहेत. कोबी असल्यामुळे हेल्दी पण आहे. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. तोपर्यंत बाय.